नमस्ते मुलांना मी तुमची शिक्षिका भारती सरोदे आज आपण एक छानसा पाठ या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्ते मुलांना कोविड नाईन्टीन मुळे आता सध्या आपल्या शाळा बंद आहेत परंतु शाळा बंद असली तरी आपलं शिक्षण मात्र सुरूच आहे आपण ऑनलाइन शिक्षण घेत हो। आहोत आणि तुमच्या या ऑनलाइन शिक्षणामध्ये मदत करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित छान छान व्हिडिओ तयार केलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये तुमचा पाठ पार्थ त्या पाठाखाली असलेले प्रश्न त्याची उत्तरे या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तेव्हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छान छान पाठ शिकूया शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर द्वारा मी भारती सरोदे आपलं स्वागत करीत आहे नमस्ते मुलांनो आज आपण मराठी सुलभ भारती चौथीचा अभ्यास करणार आहोत आज आपण सोळावा धडा चतुर्कासव शिकणार आहोत चतुर्कासव ही एक छानशी गोष्ट आहे या गोष्टीमध्ये एक चतुर्कासव आहे आणि एक कोल्हा आहे चला तर धडा वाचण्याआधी आपण चतुर्कासवाची गोष्ट ऐकूया चतुर्कासव चतुर कासव एकदा कासव जंगलाकडे निघाले होते तेवढ्यात त्याच्या ते समोरून आला एक कोल्हा कासवाला पाहताच कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले कारण त्याला छानशी शिकार मिळणार होती पहा बर कोल्हा निघाला कासवाच्या दिशेने आता काय होणार कासवाने सुद्धा कोल्ल्याला पाहिले आता आपला जीव कसा वाचवायचा हे कासवाने एक छान युक्ती करून ठरवले हे बघा मुलांनो हे की नाही हे आहे कासवाचे कठीण कवच अगदी दगडासारखे कठीण असते बर का आणि कासवाला कोणत्याही संकटाची जाणीव झाली म्हणजे एखादा शत्रू आला एखादा प्राणी आला त्याच्यावर हल्ला करायला तर तू काय करतो आपले हे पाय आणि त्याचे हे डोके तो त्या कवचाच्या आतमध्ये ओढून घेतो मग आता कासवाने काय केलं पुढे कोल्ह्याला पाहून ते आता बघूया आपण पहा बर कासवाने काय केलं त्याने आपली मान आपले पाय कवचाच्या आतमध्ये ओढून घेतले कोल्हा त्या कवच्याजवळ आला त्या कवचावर उभा राहिला पायाने त्या कवचाला ओरखडले कवचाला खूप ओरखडले तरी काही कासव त्याला दिसले नाही मग तो परत जायला निघाला आणि इकडे कासवाने हळूच मान बाहेर काढून पाहिले आणि ते पटकन पाण्यामध्ये शिरले पाण्यात शिरल्यावर कासवाने कोल्ह्याला आवाज दिला हाक मारली कोल्हा परत आला पाहतो तो काय त्याची शिकार पाण्यामध्ये गेली होती तो म्हणाला अरे रे शिकार हातची गेली पाहिलं ना मुलांना कासव छोटेसे होते पण त्याने कोल्ह्यापासून आपला जीव कसा वाचवला यालाच म्हणतात शक्ती पेक्षा, युक्ती श्रेष्ठ मुलांनो तुम्ही चतुर कासवाची गोष्ट ऐकली हो की नाही हे पहा हे कासव आणि हा लबाड कोल्हा आता या चतुर कासवाची गोष्ट आपण वाचूया ऐका समजून घ्या म्हणा बघा आता या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट दिलेली आहे या गोष्टीमध्ये मध्ये मध्ये ही चित्र दिलेली आहे ही चित्र तुम्ही ओळखली का हे कोणाचं चित्र आहे हे कासवाचं चित्र आहे हा कोल्हा आहे तर या संपूर्ण गोष्टीमध्ये कासव कोल्हा कोल्हा कासव अशी त्यांची चित्र दिलेली आहे आता गोष्ट वाचताना जिथे चित्र येईल तिथे चित्राऐवजी आपण त्या कासवाच नाव घेऊन ती गोष्ट पूर्ण करायची आहे कासवाच नाव घ्यायचं म्हणजे काय कासव हा शब्द योग्य प्रकारे वापरायचा कोल्हा हा शब्द योग्य प्रकारे वापरायचा चला तर आपण आता ही गोष्ट वाचूया एक दिवस कासव जंगलाकडे निघाले त्याला कोल्हा दिसला कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता कासव घाबरले कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कोल्ह्याने कवच पाहिले आपल्या पायाने कवचाला ओरखडले कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे कोल्हा पुढे निघून गेला कासवाने हळूच मान बाहेर काढली ते पाण्यात शिरले कासवाने कोल्ह्याला आवाज दिला कोल्ह्याने मागे वळून पाहिले तो स्वतःशीच म्हणाला अरे रे शिकार हाची गेली तर बघा मुलांनो आपण चित्रा ऐवजी शब्दांचा वापर करून गोष्ट वाचलेली आहे आता आपण काय करायचं चित्राऐवजी तिथे ते शब्द लिहायचे आणि मग ती गोष्ट वाचायची बघा मुलांनो आपण आताच ही गोष्ट वाचलेली आहे आता आपण काय करणार आहोत या गोष्टीमधील चित्राच्या ऐवजी शब्द घालून ती गोष्ट पुन्हा वाचायची कासव, कासव जंगलाकडे निघाले त्याला कोल्हा दिसला कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता कासव घाबरले कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कोल्ह्याने कवच पाहिले आपल्या पायाने कवचाला उरखडले कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे कोल्हा पुढे निघून गेला कासवाने हळूच मान बाहेर काढली ते पाण्यात शिरले कासवाने कोल्ह्याला आवाज दिला कोल्ह्याने मागे वळून पाहिले तो स्वतःशीच म्हणाला अरे रे शिकार हातची गेली बघा मुलांनो आता या ठिकाणी आपण जे शब्द घातलेले आहे हे शब्द घातल्यानंतर त्या शब्दांकडे तुम्ही जरा नीट बघा बर या ठिकाणी कासव हा शब्द वापरलेला आहे कोल्हा हा शब्द आहे कोल्हा त्यानंतर कासवाणे बघा आता या ठिकाणी शब्दांमध्ये कसा बदल होत गेला कासव कासवाने कोल्हा कोल्ह्याने कोल्ह्याला बघा या ठिकाणी कोल्ह्याला त्यानंतर कासवाने त्यानंतर बघा कोल्ह्याने कोल्ह्याला कोल्ह्याने तर अशा प्रकारे कासव आणि कोल्हा हे जे मूळ शब्द आहे ते वाक्यामध्ये वापरताना त्यांच्यामध्ये अशा प्रकारे आपण बदल करून ते शब्द वापरलेले आहेत आता आपण गोष्टीमध्ये जे रिकाम्या जागी किंवा चित्राच्या ऐवजी शब्द घातले ते शब्द सर्वांनी मिळून वाचूया कासव वाचा बघू कासव कोल्हा कासवाने कोल्ह्याने कोल्ह्याला तर हे शब्द आपण काय केलेले आहेत चित्रांऐवजी वापरलेले आहेत आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे या गोष्टीत कोल्हा कासव हे शब्द वेगवेगळ्या प्रकारे आले आहेत ते वाचा आपण आत्ताच वाचले की नाही आता खालील शब्दांची अशीच वेगवेगळी रूपे सांगा कोणते शब्द आहेत बर अ आई आ झाड ई घोडा चला तर आपण आता या शब्दांची सुद्धा वेगवेगळी रूप कशी होतात ती पाहूया अ आई आईने आईला आईचे आ झाड झाडाने झाडाला झाडाचे ई घोडा घोड्याने घोड्याला घोड्याचे इ कासव कासवाने कासवाला कोल्हा कोल्ह्याने कोल्ह्याला कोल्ह्याचे तर मुलांना एका शब्दाची ही वेगवेगळी रूप जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची बरं का नेहमी पुढचा प्रश्न पहा वाचा समजून घ्या कोल्हा आता इथे कोल्हा त्याच्यामध्ये लहा शब्द कसा तयार झालेला आहे ल अर्धा त्यामध्ये मिळवला ह हो, आणखीन त्याला दिला काना तेव्हा झाला शब्द लह कोल्ह्याने लॅ ल्या, ल्या शब्द कसा तयार झाला अर्धा ल त्यात मिळवला ह हो, त्यामध्ये अर्धा य जोडला आणि त्याला काना दिला अशा प्रकारे ल्या शब्द तयार झाला कोल्ह्याने स्वतः स्व शब्द कसा तयार झाला अर्धा स त्यामध्ये मिळवला व तयार झाला स्व स्वता पाण्या न्या शब्द कसा तयार झाला न अर्धा त्यात मिळवला य त्याला दिला पाणा तयार झाला न्या पाण्यात तर कोल्हा कोल्ह्याने स्वतः पाण्यात या शब्दांना काय म्हणतात काय म्हणतात बर या ठिकाणी ही जी आहे ही जोडाक्षरं आहे, जोडून तयार केलेली अक्षरे म्हणून त्याला जोडाक्षरे म्हणतात तर या ठिकाणी अशी जोडाक्षरे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये शोधा आणि ती कशी तयार झाली याचा विचार करा पुढचा प्रश्न पहा चित्र पहा वर्णन करा पहा बर आपल्याला हे चित्र दिलेलं आहे किती सुंदर चित्र आहे की नाही आहे या चित्राकडे बघून सांगा बघू कोणता ऋतू असेल कोणत्या ऋतूमध्ये असे धबधबे वाहतात अगदी बरोबर पावसाळ्यामध्ये असे छोटे छोटे धबधबे ओहळ ओढे सगळीकडे आपल्याला उंचावरून वाहताना दिसतात अजून कशावरून कळते बरं हा पावसाळा ऋतू आहे बघा बरं ही झाडी हे गवत कस दिसत आहे हिरवगार दिसत आहे म्हणजे यावरून सुद्धा आपण सांगू शकतो की हा पावसाळा आहे सगळीकडे हिरवेगार आहे आणखीन कशावरून सांगता येईल बर हा पावसाळा ऋतू आहे इकडे बघितलं का आकाशामध्ये काय आहे आकाशामध्ये काळ्या काळ्या रंगाचे ढग आहेत त्यामुळे त्यातून काय पडतोय पाऊस पडतोय म्हणजे हा पावसाळा ऋतू आहे आता चित्रात तुम्हाला काय काय दिसतंय बघा बर हिरवीगार झाडी आहेत हिरवेगार गवत आहे डोंगर आहे आकाशात काळे काळे ढग आहेत या ठिकाणी उंचावरून पाणी कोसळत आहे हा छोटासा धबधबा किंवा ओहळ या ठिकाणी वाहत आहे आणि वाहत्या पाण्यामुळे ते कस दिसत आहे पाणी पांढरे शुभ्र पाणी कसे दिसत आहे पांढरे शुभ्र जेव्हा उंचावरून पाणी वाहत असते तेव्हा त्याचा कसा आवाज येतो रे मुलांनो तुम्ही ऐकलाय का कधी वाहत्या पाण्याचा आवाज कसा असतो खळखळ तुम्हाला आवडतं का रे पाण्यात खेळायला हा तुम्ही कुठे जाता फिरायला जाता गावी जाता तेव्हा असा जर तुम्हाला ओढा दिसला छोटासा धबधबा दिसला तर तुम्ही तिथे खेळता की नाही पाण्यामध्ये सगळ्यांनाच पाण्यामध्ये खेळायला खूप आवडत तर बघा हे जे चित्र आहे हे पावसाळ्याचे चित्र आहे हिरवीगार झाडे हिरवीगार गवत दिसत आहे आकाशात काळे काळे ढग दिसत आहे पाण्याचा छोटासा झरा किंवा छोटासा धबधबा दब वाहत आहे आणि त्याचा खळखळ असा आवाज येत आहे हे पाणी वाहत असताना उंचावरून पडते म्हणून ते पांढरे शुभ्र दिसत आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता जे वर्णन आपण केलेलं आहे की नाही ते वर्णन लिहून काढायचं आहे चला तर आपण या चित्राचं वर्णन लिहून काढूया चित्र पहा वर्णन करा हे पावसाळ्याचे चित्र आहे सगळीकडे हिरवे गवत व झाडे दिसत आहे डोंगरावरून धबधबा वाहत आहे पांढरे शुभ्र पाणी खळखळ खळ आवाज करीत वाहत आहे मला पाण्यात खेळायला फार आवडते मुलांनो आता या फळ्यावर आजची आपली जी गोष्ट आहे चतुर कासव। ती गोष्ट फळ्यावर आपण लिहिणार आहोत तुम्ही ती मनातल्या मनात आधी वाचायची आहे हा लक्ष द्या बघू फळ्याकडे आणि ती गोष्ट आपण चित्राऐवजी शब्द घालून लिहून काढणार आहोत चला तर गोष्ट लिहूया चतुर कासव एक दिवस कासव जंगलाकडे निघाले त्याला कोल्हा दिसला कोल्हा त्याच्याच दिशेने येत होता कासव घाबरले कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कोल्ह्याने कवच पाहिले आपल्या पायाने कवचाला उरखडले कोल्ह्याला वाटले हा तर दगड आहे कोल्हा पुढे निघून गेला कासवाने हळूच मान बाहेर काढली ते पाण्यात शिरले कासवाने कोल्ह्याला आवाज दिला कोल्ह्याने मागे वळून पाहिले तो स्वतःशीच म्हणाला अरेरे शिकार हातची गेली स्वाध्याय आपण जी गोष्ट आता वाचली कासव त्या गोष्टीवर आधारित एक छोटासा स्वाध्याय मी तुम्हाला देणार आहे तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत पूर्ण करायचा आणि तुमच्या क्लास टीचरला तुम्ही तो दाखवायचा प्रश्न पहिला कासव ही गोष्ट वहीत लिहा प्रश्न दुसरा कासव ही गोष्ट पाठ करा व सर्वांना सांगा प्रश्न तिसरा चतुर्कासव या गोष्टीची चित्रे काढा गोष्ट शिकलो या गोष्टीमध्ये कासवाने आपली युक्ती वापरून कसा जीव वाचवला हे सुद्धा शिकलो शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ असते तर अशा प्रकारे आपण सुद्धा युक्तीने काम केली पाहिजे तुम्हाला ही गोष्ट आवडली ना मुलांनो मग छान पाठ करा आणि सर्वांना सांगा बघू ही गोष्ट तुम्ही मुलांनो आज तुम्ही हा व्हिडिओ कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल वर पाहिला असेल व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशा प्रकारचे चिन्ह दिसेल ह्या चिन्हाला तुम्ही क्लिक करायचं आहे या चिन्हाला क्लिक करताच तुमच्या समोर डिस्क्रिप्शन बॉक्स उघडेल या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची इयत्ता विषय घटक शिक्षिकेचं नाव आणि जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्या व्हिडिओवर आधारित एक स्वाध्याय दिसेल आणि हो त्या खाली एक लिंक तुम्हाला दिसेल या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल या गुगल फॉर्म मध्ये काही क्षणातच तुम्ही व्हिडिओ बद्दलची माहिती भरू शकाल सर्वे किंवा फीडबॅक फॉर्म तुमच्या समोर उघडेल त्याला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि हो शेवटी हे जे सबमिटचे बटन आहे हे क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म जरूर भरायचा आहे पुढच्या वेळी आपल्या इयत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तो तुम्ही लाईक केला असेल शेअर केला असेल आणि सबस्क्राईब सुद्धा केला असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील माझा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल लाईक आणि शेअर केल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद